तालुक्यातील घाटनांद्रासह परिसराला शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले असून रोहिण्या बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रासह परिसराला शनिवार रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले। यात वाऱ्याचा जोरही अधिक प्रमाणात असल्याने नागरिकांमध्ये घरावरील पत्रे उडण्याची भीती निर्माण झाली होती, तर मृगाचा आधीच पहिलाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। घाट नांद्रासह परिसरात सकाळपासूनच वातावरण दमट होते व कडक ऊनही तापले होते। अंगाची नुसती लाही लाही होत होती। सायंकाळी अचानक झालेला या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। यात पावसाचा जोर जास्त असल्याने क्षणार्धात रस्त्यावरून पाणी वाहायला सुरुवात झाली होती, तर सुमारे 3 ते 4 तास झालेल्या या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते, तर झाडांना होते नव्हते सर्व आंबे खाली गळून पडल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले। पावसाळा तोंडावर आला असल्याने शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीच्या कामासाठी शेतात गेले होते। अचानक आलेल्या या वादळी वारे व जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। शेतामध्ये थोड्याफार प्रमाणात पाणीही तुंबले होते, मात्र मान्सूनपूर्व रोहिण्या बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून दिलासा मिळाला आहे। मृगाचा आधीच पहिलाच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा।